Hello students, welcome to Science Coaching Classes, and today we are going to learn our third poem, that is Basketful of Moonlight. Okay, what I mean by Basketful of Moonlight? Basketful of Moonlight म्हणजे मला एक टोपली वर किंवा basketful में टोपली म्हटलं तरी चालेल, जे टोपली वर काय करते चंद्र प्रकाश दे. So poet tell us her, okay, oh moon, give me moonlight. Basketful or two basketful baskets full with seeds of moonlight. म्हणजे कवी इथे सांगतोय किंवा कवितेतला मुलगा म्हटलं तरी चालेल, किंवा कवितेतला मुलगा आहे काय करतोय तर सांगतोय की हे चंद्रा काय कर मला काय कर की तुझा प्रकाश दे, एक टोपली भर दे किंवा दोन टोपली भरून तुझा प्रकाश किंवा चंद्र प्रकाश मला दे, किंवा जर तुझ्याकडे त्याच्या चंद्र प्रकाशाच्या बिया असतील तरी त्या दिल्या तरी सुद्धा चालणार आहे. सो फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सॉ मेनी. आणि या चंद्र प्रकाशाच्या बिया मी काय करेल की माझ्या गावाकडे शहरातून माझ्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मी काय करेल की या बिया, या चंद्र प्रकाशाच्या छोट्या छोट्या बिया काय करायचं काम करेल, मी पेरायचं काम करेल. सो स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट म्हणजे छोटे छोटे चंद्राचे प्रकाश त्याचे पेरायचं मी काम करेल. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. द होल विलेज म्हणजे काय की आमचा सगळा गाव हा काय करतो, गोज टू द सिटी, दररोज शहराकडे काय करतो की कामासाठी शहराकडे जातो, बरोबर आहे. आणि कधी तर दररोज, ओके. सो व्हॉट इज द नेक्स्ट, इट बिकम्स अ डार्क ऑन इट्स वे बॅक. आणि ज्या वेळेला हे सगळे शहराकडे कामाला जातात आणि जेव्हा पुन्हा शहरातून जेव्हा गावाकडे येतात त्यावेळेला माझा गाव किंवा इट बिकम्स अ डार्क ऑन इट्स रे, मग परत त्याला मात्र मिठ्ठ असा काय कट्टक म्हणजे काय असतो की काळक असतो. ॲज माय विलेज इज क्वाईट फार, आता असा माझा गाव हा फार दूर आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि ह्या गावाच्या रस्त्यामध्ये खूप प्रकारचे काचकळे जे आहेत त्याचबरोबर वेगवेगळे स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू आणि सापांनी भरलेला हा रस्ता असतो. नायदर बस ऑर नॉट फ्लाईज म्हणजे बसही धावत नाही किंवा कुठली गाडीही त्या रस्त्यावरून येत नाही. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम असली. आणि ज्यावेळेस माझे बाबा घरी येतात तो फार फार उशीर झालेला असतो आणि मी काय केलं, मी मात्र जागा नसतो, मी झोपी गेलेला असतो. आणि गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि काय होतं की पहिल्या सकाळी ते पुन्हा लवकर उठून कामावर जातात तेव्हा देखील मी गार झोपेतच असतो. आणि म्हणून काय होतंय की ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आणि म्हणून तो मुलगा म्हणतोय की जर तू मला टोपलीवर तर चंद्र प्रकाश जर मला उधार दिलेस किंवा जर उधार न देता जर कर्ज म्हणून जर दिलंस तरी पण मी ते घेईल आणि काय करेल, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. आणि मी माझ्या गावाकडे येणारा रस्ता काय करून टाकेल, प्रकाशमय करून टाकेल. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि म्हणून काय होईल तर ह्या सगळ्या प्रकाशमय करून टाकल्यामुळे माझे बाबा घरी लवकर येऊ शकतील. आय टू वॉन्ट टू हिअर अ फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि मलाही त्यांच्याकडून बऱ्याचशा पर्यांच्या कथा ऐकायच्या आहेत, फेरी टेल्स, ओके, पर्यांच्या कथा आणि खूप साऱ्या गोष्टी देखील ऐकायच्या आहेत. सो ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सॉ सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. सुनील शर्मा, ट्रान्सलेटेड फ्रॉम डोगरी, ओके. आणि म्हणून हे चंद्रा काही कर पण मला टोपलीवर मात्र चंद्र प्रकाश दे, कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मला त्या प्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. आय होप सो यू अंडरस्टूड दॅट पोएम अँड ऑल्सो अंडरस्टूड द मिनिंग ऑफ दॅट पोएम व्हॉट एव्हर आय एक्सप्लेन इन मराठी. सो इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम यू कॅन कॉन्टॅक्ट मी अँड सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Thank you very much.